ऐका ऐका जरा ऐका बोला प्रत्येक दुसऱ्यांचं बोला ना आम्ही ते उभं राहिल्यावर बोलतो का कधी बसा ना माझ्यानंतर बोला खालून बसून बोलता येतं ही पद्धत बरोबर नाही पद्धत आणि बंद कर प्रत्येक वेळा उभं राहून बोलले पाहिजे काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय काश्मीर फाईल इंटरवल नंतर फार बोरिंग बोरिंग सिनेमा आहे तो काय फार इंटरेस्टिंग नाही बघा तुम्हाला माहिती आहे काश्मीर फाईलचं एवढं कौतुक असेल तर जेवढा म्हणून त्याचा फायदा आता 17 कोटीची फिल्म 150 कोटीला मिळवून 150 कोटी त्यांना मिळाले तेवढे सगळे काश्मीरी पंडितांच्या घर बांधण्यासाठी दान करायला सांगा त्या प्रोड्युसरला पण मूळ मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय मूळ मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय की काल माननीय सन्माननीय विरोधी पक्ष नेते बसा ना माझ्यानंतर बोला मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे पहिल्यांदा 6 ठरलं मग 6.5 ठरलं त्यानंतर 7.5 पर्यंत वाढवू म्हणून मी जिथं उभं राहून सांगितलं प्रस्तावित केलं त्यानंतर ऐका ऐका जरा ऐका बोला प्रत्येक वेळा उभं राहून बोलले पाहिजे काय पद्धत आहे दुसऱ्यांचं बोला ना आम्ही ते उभं राहिल्यावर बोलतो का कधी ही काय पद्धत आहे प्रत्येक वेळा खाली बसून सागरजी अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी समज द्यावी प्रोत्साहन मग प्रत्येकाच्या भाषणामध्ये अडथळे निर्माण होतील दुसरीकडून मी खालून बसून बोलता येतं ही पद्धत बरोबर नाही पद्धत आधी बंद करा अध्यक्ष महोदय मला हे निदर्शनाला आणायचंय की वेळ वाढवत समोरच्या बाजूने सदस्य राहिले नाहीत इकडं आपण अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी सगळे संपले पुन्हा काही लोक परत आल्यानंतर त्यांनाही बोलायला दिलं जेवढे शक्य होते त्या सगळ्यांना दिलं त्यामुळे चुटकीच्या रेकॉर्डवर राहू नये उपलब्ध असणारे हजर असणाऱ्या सर्व सदस्यांनी बोलल्यानंतर उत्तराला परवानगी देण्यात आली त्यामुळे सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचा गैरसमज